आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मल्हार सेनेचे तालुका प्रसिद्धी प्रमुख अभय वाळकुंजे यांचा वाढदिवस उत्साहात. वाढदिवसानिमित्त उमळवाड येथे वृक्षारोपण. शिरोळ तालुक्यातील दानूळ येथील पत्रकार अभय वाळकुंजे यांच्या वाढदिवसानिमित्त उमळवाड येथे वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी त्यांची मल्हार सेनेच्या तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल कोतळी येथे सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. दानुळी येथील पत्रकार अभय वाळकुंजे यांची नुकतीच मल्हार सेनेच्या तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी निवड झाली आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उमळवाड येथील हायस्कूल परिसरात वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ, मल्हार सेना युवक संघटना आणि अहिल्यादेवी या संयुक्त संघामार्फत वृक्षारोपण करण्यात आले. धनगर महासंघाचे तालुका प्रमुख भीमराव पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम पार पडला. तर मल्हार सेनेच्या तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल कोतली येथे पैलवान बाळू पुजारी यांच्या निवासस्थानी फेटा आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी धनगर महासंघ तालुका प्रमुख भीमराव पुजारी, मल्हार सेना शिरो तालुका प्रमुख अमोल हराळे, संपर्क प्रमुख दीपक ठोपरे, जयसिंगपूर खरेदी विक्री संघाचे संचालक अशोक पुजारी, कोतळीचे ग्रामपंचायत सदस्य रवी पुजारी, आबा पुजारी यांच्यासह धनगर समाज पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगरी न्यूज साठी कोतळीहून मोहन जमादार. मल्हार सेना युवक संघटना आणि अहिल्यावाणी यांच्या वतीने अभय वाळकुंजे यांचा शिरोळ तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड झाली. त्या निवडीच्या उपस्थितीत शहाजी सिद्ध, अमोल हराळे, दीपक ठोंबरे या मान्यवरांची उपस्थिती होती. त्यानंतर आज अभय वाळकुंजेंच्या वाढदिवसानिमित्त उमळवाडमध्ये आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आणि कोतळीमध्ये अशोक पुजाऱ्यांच्या घरी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांनी जी प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल अशोक पुजारी, आबा पुजारी, रवी पुजारी यांच्या उपस्थितीत आम्ही त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेतला.